जय महाराष्ट्र। मित्रांनो, राष्ट्रप्रथमवरती पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। मित्रांनो, मध्य प्रदेशातल्या छत्तरपूर इथल्या बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री आज सध्या देशभरात चर्चेमध्ये आहेत। ते मनातली गोष्ट ओळखतात आणि चमत्कार करतात असा दावा करण्यात येत आहे। मात्र महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी त्यांना एक चॅलेंज केलं आहे। यातच आता प्रसिद्ध कृष्ण कथाकार जया किशोरी आणि बागेश्वर महाराज लग्न करणार का असा प्रश्न सध्या देशभरात उपस्थित होतोय। आणि एका या मुलाखतीमध्ये धीरेंद्र शास्त्री यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे। बागेश्वर धामचे धीरेंद्र महाराज आणि जया किशोरी यांच्या लग्नाच्या बातमीमध्ये कितपत सत्य आहे ते माहिती नाही, परंतु धीरेंद्र शास्त्री यांनी ही बातमी सध्या फेटाळून लावली आहे। एका मुलाखतीमध्ये त्यांनी हे सगळं खोटं असल्याचं नमूद केलेलं आहे। या सगळ्या अफवा आहेत, माझा असा कुठलाही विचार नाही असं बागेश्वर शास्त्री म्हणाले। तर जया किशोरी यांनी सुद्धा ही माहिती आपल्या फेसबुक अकाउंटवरून शेअर केली होती। या अफवामुळे मी सध्या व्याकुळ आहे, मी माझं म्हणणं लेखी स्वरूपामध्ये दिलेलं आहे। तेव्हा अशा प्रकारच्या अफवा पसरवणाऱ्यावर कारवाई होणं गरजेचं आहे, जेव्हा नाव मोठं होतं तेव्हा बदनामी होतच असते असं देखील धीरेंद्र शास्त्री यांनी म्हटलं आहे। आता पुन्हा एकदा बागेश्वर बाबा चर्चेत असल्यामुळे त्यांच्या लग्नाच्या वावड्या उठवल्या जात आहेत। मात्र तूर्तास तरी यांच्या दोघांकडूनही ह्या फक्त अफवा असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे। मित्रांनो, याबाबतीत आपल्याला काय वाटतं याबद्दलचं आपलं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि अशाच प्रकारच्या राजकीय आणि सामाजिक घडामोडीची अपडेट सर्वात अगोदर पाहण्याकरता अजूनपर्यंत जर आपण आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया लगोलग चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा। तूर्तास इथेच थांबतो। धन्यवाद। जय महाराष्ट्र।